नमस्कार, आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका चिपळूण मधील गाव आहे पेढे। पेढे गावामध्ये आपण उभे आहोत। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये कोरोनाने एक थैमान घातलेला आहे आणि या कोरोनाला अनेक लोक बळी गेलेली आहेत। यासाठी शासनाने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी सॅनिटायझरिंग केलेलं आहे, परंतु अशी परिस्थिती काही काही गावामधून झाली आहे की तिथे सॅनिटायझरिंगचं प्रमाण अजिबात मिळालंच नाही, की ज्या ठिकाणी फवारणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी फवारणी झालीच नाही। परंतु आमच्या पेढे कुंभारवाडीतील नवतरुण मित्र मंडळाने एक आदर्श घेऊन एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। खरं तर खूप बरं वाटतंय, कारण सगळ्यांनी एकत्र येऊन सॅनिटायझर आणून संपूर्ण वाडीमध्ये जेवढी घरं आहेत त्या सगळ्या घरांच्या आसपास सगळी फवारणी केलेली आहे आणि आमच्या या मित्रमंडळाचा खऱ्या अर्थाने सगळ्या गावांनी याचा आदर्श घेणं गरजेचं आहे। कारण सरकार आपल्याला काय देतं आहे किंवा किती देतं यापेक्षा आपण स्वतः काहीतरी करायला पाहिजे। कारण आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं गाव, आपली वाडी ही सुरक्षित राहील याकडे खरं तर नवतरुण मित्रमंडळी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक गावामधल्या तरुणांनी हा एवढा जरी आदर्श घेतला तरी आपला गाव सुसज्ज होईल आणि कोरोना मुक्त होईल। चला तर आमच्या नवतरुण मित्रमंडळीने केलेला उपक्रम आपण स्वतःच पाहू। आपण आता पाहिलंच की संपूर्ण पेढे कुंभारवाडीमध्ये फवारणी चालू आहे आणि हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं तुम्हाला जास्त या ठिकाणी दिसतील तुम्हाला सगळे नवतरुण मित्र मंडळ आहेत, तरुण मंडळींनी हा उपक्रम केलेला आहे। तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणी हा जो उपक्रम ह्या लोकांनी जो केलेला आहे तो कशा पद्धतीने केलेला आहे, आपण जाऊन घेऊया या ठिकाणी आहेत। हा नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव सूरज पडवेकर, कुंभारवाडी। ओके, मला सांगा ही तुमच्या वाडीमध्ये ही जी तुम्ही फवारणी जी करताय तर ती कुणाच्या माध्यमातून आलेली आहे, म्हणजे कुठल्या पक्षाच्या माध्यमातून आलेली आहे, ग्रामपंचायतीमध्ये दिलेली आहे की कुठल्या माध्यमातून आलेली आहे? नाही, आता जे हे गाव वाडीमध्ये जे निर्जंतुकीकरणाचं जे काम चालू आहे, फवारणीचं काम चालू आहे, ते कुठल्याही पक्षा किंवा कुठल्याही ग्रामपंचायत मार्गे आलेलं नाहीये। वाडीतील सर्व नवतरुण मित्रमंडळ, वाडीतील सर्व ग्रामस्थ या सर्वांनी स्वखर्चातून ही फवारणी सुरू केलेली आहे। वाडीची सुरक्षितता लक्षात घेता वाडीतल्या सर्व नवतरुण मित्रमंडळांनी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे स्वखर्चातून फवारणी करण्याचा। अच्छा, म्हणजे हा फवारणीचा खर्च जो आहे तो केवळ कुणीही दिलेला नसून तुमच्याच वाडीतल्या सगळ्या तरुण मित्र मंडळ, काही महिला मंडळ असतील, काही ग्रामस्थ आहेत, काही मुंबई मंडळ, सगळ्यांनी सहकार्य करून तुम्ही स्वखर्चाने हा सगळा केलेला आहे। या ठिकाणी यात आपण यांना विचारूया। नमस्कार, आपलं नाव सांगा। माझं नाव मदन पडवेकर। हा बरं मदनजी, मला सांगा की तुमच्या या पेढे गावामध्ये आता कोरोनाची परिस्थिती काय आहे? सध्या तरी आमच्याकडे याचा प्रादुर्भाव नाहीये। अच्छा, पण ह्याचा पुढे हा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी हा काळजी घेतली जात आहे। अच्छा, खरोखरच तुमच्या सगळ्या या पेढे कुंभारवाडीचे खऱ्या अर्थाने आभार मानावे लागतील। आणि मी मागाशीच म्हटलं की या ठिकाणी शासन आपल्याला काय देतंय त्यापेक्षा आपण आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक ठिकाणी अशा तरुण मित्रमंडळाने जर पुढाकार घेतला तर मला वाटतं की हा जो कोरोनाचा हा जो वारा आहे तो नक्कीच लवकरात लवकर दूर होईल असं मला वाटतं। घर काय बरोबर आहे, हे काय सार्वजनिक आहे, काय म्हणतो तू सोशल वर्कर का? बरोबर आहे ना? नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव महेश टेरवकर। अच्छा, महेशजी मला सांगा, तुमच्या मी आता संपूर्ण वाडीमध्ये फिरलो मी,
ही संपूर्ण फवारणी चालू आहे, सॅनिटायझरची फवारणी चालू आहे. तर या अगोदर ग्रामपंचायतीने वगैरे केली होती का? तसं पाहायला लागलं तर ग्रामपंचायतीने मागच्या लाटेच्या वेळा एकदा तुरळक प्रमाणात केलेली होती आणि आता सुद्धा मध्यंतरी काही तुरळक प्रमाणात ग्रामपंचायतीने केलेली होती. ग्रामपंचायतीचं सुद्धा थोडंफार लक्ष आहे निश्चितपणे, ते टाळता येणार नाही. बरोबर. परंतु आत्ताचं जर प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला गेलो तर मला खरोखर माझ्या वाडीतील सर्व नवतरुण मित्रमंडळाला फार मोठे धन्यवाद द्यावे लागतील. कारण आमचं हे तरुण मित्रमंडळ जे आहे ते सतत जागृत असतात आणि आता सध्या चालत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव कुठेही आपल्या वाडीमध्ये जास्त प्रमाणात कुठे त्याचा वाप होऊ नये याच्यासाठी सर्व नवतरुण मित्रमंडळाने अगदी जातीने लक्ष देऊन ही काळजी घेत आहेत आणि त्याच माध्यमातून या सर्व नवतरुण मित्रमंडळाने त्याचबरोबर वाडीतील ग्रामस्थांनी या सगळ्यांनी मिळून आपल्या स्वखिशातून खर्च करून हा जो संपूर्णपणे वाडीच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी कीटकचा जो फवारा मारलेला आहे तो हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी. पेढे कुंभारवाडीतील या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, जरा त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काका तुमचं नाव सांगा. दगडू बाळू पडवेकर. दगडू बाळू पडवेकर, कुंभारवाडी. बरं, मला सांगा या ठिकाणी हे जे फवारणीचं जे काम चालू आहे तर त्यावरती तुमचं मत काय? जे वाडीत जे कुंभारवाडीत जे फवारणीचं चालू आहे ते अतिशय उत्तम असल्या कारणाने मुलं चांगले काम करतायत. अच्छा. काय फवारणी जिकडे तिकडे होते बरोबर, चांगले होते, आरोग्यासाठी चांगले आहे. नक्कीच. काय एक चांगलं काम करतायत. चांगलं काम करतायत. प्रत्येक ठिकाणी यांचा पुढाकार असतोच का आपल्या मुलांचा? हो हो ना. आणि यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्या कुंभारवाड्यातील ग्रामस्थ सुद्धा चांगलं सहकार्य करतायत आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यातून हे सगळं काम चांगलं काम होत आहे. ओके.